पुड़मी। हाल ही में हमारी मिट्टी में कार्बन की मात्रा काफी हद तक कम हो गई है। पौधों को इन कार्यों में सक्षम करने के लिए लंबे समय तक रासायनिक उर्वरकों से उपयुक्त पोषक तत्व प्राप्त करने में, मजबूत पौधों और जड़ व्यवस्था के अच्छे विकास के लिए, पौधों को लाभदायक जीवाणु और कवक के विकास के लिए मिट्टी में कम से कम 2% कार्बन होना चाहिए। पुड़मी के उपयोग से कार्बन का प्रतिशत बढ़ जाता है। पुड़मी में 50% ह्यूमिक एसिड होता है। साल में कम से कम 2 बार पुड़मी के उपयोग से मिट्टी में कार्बन की मात्रा बढ़ जाएगी। इसका नतीजा फसल और मिट्टी दोनों स्वस्थ रहेंगे। हमें अच्छी पैदावार मिलेगी। हमें 20 किलो प्रति एकड़ पुड़मी का उपयोग करना चाहिए। आइए प्रतिभा बायोटेक की पुड़मी का उपयोग करें, मिट्टी में कार्बन और उसके प्रतिशत को बढ़ाए और अच्छी फसल प्राप्त करें। पुड़मी पुड़मी। नमस्कार, मी गणेश बळवंत थोरात, प्रतिभा बायोटेक, एरिया सेल्स मॅनेजर, पश्चिम महाराष्ट्र। आज आपण अन्नपूर्णा ॲग्री स्पेस ह्या प्रतिभा बायोटेकच्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत आज आपण शेतकऱ्यांचं फीडबॅक व्हिडिओसाठी मंगळवेढा तालुक्यात आलेलो आहे। तर आपण या शेतकऱ्या या गावचे प्रगतशील शेतकऱ्यांनी, हा त्यांचा वांग्याचा प्लॉट आहे, ते नेहमी वांग्याचे प्लॉट लावत असतात आणि त्यांनी मागील एक प्लॉटपासून प्रतिभा बायोटेकच्या उत्पादनाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी प्रतिभा बायोटेकचे उत्पादन वापरायला चालू केलं। त्यानंतर आज आपण त्यांच्याकडून प्रतिभा बायोटेकच्या उत्पादनांचं फीडबॅक काय आहे ते घेण्यासाठी आलेलो आहे। तर या ठिकाणी आपल्या कंपनीचे सेल्स ऑफिसर प्रवीण मोरे साहेब हे सुद्धा उपलब्ध आहेत। तसेच या ठिकाणी या प्लॉटला मार्गदर्शन करणारे कृषी सल्लागार आमच्या कंपनीचे बनसोडे साहेब हे सुद्धा उपलब्ध आहेत। बनसोडे साहेबांनी यांना वेळोवेळी येऊन मार्गदर्शन केलेलं आहे। तर आज आपण या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ त्यांचं नाव आणि त्यांनी कसे कशा पद्धतीने प्रतिभा बायोटेकचे उत्पादन वापरले आणि त्यांना काय काय फायदे झाले। नमस्कार साहेब, आपलं नाव सांगा। माझं नाव नामदेव रामचंद्र रेवे। मी आपली प्रतिभा बायोटेकचा झुका कोकोली हे औषध वापरल्यापासून मला पूर्ण असं म्हणजे एकदम माल भरपूर निघायला लागला। हां, भरपूर निघाला। आणि माझा पहिला प्लॉट असा पूर्ण म्हणजे सोडून दिलेला होता। सोडून दिलेला होता पहिला प्लॉट। पहिला प्लॉट आणि बनसोडे साहेब मला भेटले आणि त्यांनी पुन्हा प्लॉटला औषध देऊन आपले बायोटेक हे प्रतिभाचे त्यांनी पुन्हा नंतर 2 महिने आपला प्लॉट चालू झाला। 2 महिने तुमचा प्लॉट जो थांबलेला पुन्हा चालू झाला। पूर्ण चालू झाला। ओके। आणि ह्या ह्याच्यामुळे औषधामुळे आपल्याला डबल उत्पन्न निघालं। डबल माल निघाला तुम्हाला म्हणजे। आणि कसं चमक आणि देठ लांब। हां हां। त्याच्यामुळं प्लॉट एकदम असं काळोखी आणि चकाकीने हे होते। एकदम मस्त प्लॉट आहे तुमचा, ते आता दिसतेच। तर आज आपलं या ठिकाणी तुमचं नाव सांगा पूर्ण एकदा। माझं नाव नामदेव रामचंद्र रेवे। राहणार रेवाडी, तालुका मंगळा, जिल्हा सोलापूर। ओके। तर तुम्ही प्रतिभा बायोटेकचं ह्या वांग्याचं प्लांटेशन केल्यानंतर पहिल्यांदा कोणते कोकोली आणि झुका कसं वापरलेलं आहे? कोकोली आणि झुका ड्रिप वॉटर दिले पहिल्यांदा। किती दिलेलं आहे? किती दिलेलं आहे? आता आपल्या या 20 गुंठ्याला 2 किलो झुका आणि 3 किलो कोकोली सोडले। दोनदा दिलेलं आहे तुम्ही। आणि स्प्रेला झुका वापरले 5 ग्रॅम। 5 ग्रॅमनं झुका वापरलेला आहे। ओके। जर त्यानंतर तुम्हाला आळीचा प्रादुर्भाव होतो तर त्यासाठी तुम्ही प्रतिबायोटेकचं कोणतं उत्पादन वापरलं आणि इतर प्रोडक्ट आळीची आणि प्रतिबायोटेकचं उत्पादन? इतर वापरल्यानंतर आळी काय कवरच होत नव्हती। नंतर आपल्या कंपनीचं मी डुजो वापरला। डुजो वापरल्यानंतर एकदम अशा आळीवेळी सगळं क्लिअर जागेवर थांबले। तुम्हाला कसा रिझल्ट वाटतोय म्हणजे इतर औषधात आणि डुजीत काय फरक तुम्हाला जाणवला? 1 नंबर औषध आहे, इतर औषधापेक्षा 1 नंबर आहे। ओके। म्हणजे तुम्हाला डुजीचा वापर तुम्ही किती मिलीनं करताय आणि किती दिवसानंतर तुम्हाला ते मारावं लागतं आणि किती दिवस तुम्हाला कंट्रोल मिळतोय आळीसाठी? डुजीचं मी एकदा घेतल्यानंतर मला 15 दिवस तर 15 दिवस मारण्याची गरज नाही तुम्हाला। आणि किती मिली प्रति लिटर पाणी वापरताय? हे मिलीचं 250 मिली मी 200 लिटरला वापरले। 250 मिली 200 लिटर पाणी वापरताय। ओके। तर इतर वांग्याच्या उत्पादक शेतकरी आणि तुमच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये साधारणतः माल निघण्यात किती पटीचा फरक पडतोय? म्हणजे आपल्या तर असं रेटमध्ये म्हटलं तर कमीत कमी कॅरेटमागं 200-300 रुपयाचा डिफरन्स राहतोय। ओके। हां। आणि इतर औषध वापरलेली मी ही वापरल्यानंतर हां 4-5 कॅरेट निघत होते। आता हे 7-8 कॅरेट निघते। म्हणजे तुमचं 30-40% उत्पादनात वाढ झालेली आहे। बरोबर। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की हे वांगं ह्याला असणारे शायनिंग, त्याची साल आणि त्याच्यावरती असणारं कोटिंग
चमक चकाकी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अशा पद्धतीचं हे वांग आहे. तसेच या वांग्याचं तुम्ही पानहीसुद्धा पाहू शकता, किती मोठं पान झालेलं आहे या ठिकाणी, आणि ह्याला लागलेली फुलंसुद्धा पाहू शकता. असा हा प्लॉट आत्ताच चालू झालेला आहे, याचे दोनच तोडे झालेले आहेत, परंतु ह्याला फ्रूट फ्लावरिंग सेटिंग एकदम व्यवस्थित चाललं आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमच्या प्लॉटची काळोखी आणि पानाची असणारी रुंदी, तुम्ही असा प्लॉट कुठं बाहेर पाहिला आहे का की ज्याची इतकं मोठं पान आहे, त्याला इतका लांब देठ आहे आणि इतकी जबरदस्त क्वालिटी आहे? नाही नाही, बाहेर कुठंच नाही, आपलाच प्लॉट आहे. असा आपलाच प्लॉट आहे? ओके. तर इतर प्लॉटमध्ये असणारी वांगी आणि तुमच्या वांग्यात व्यापारी खरेदी करताना काय बदल जाणवतो तुम्हाला मार्केटला गेल्यानंतर? आपला आधी खपल्याशिवाय दुसऱ्याचा जातच नाही माल, दुसऱ्याचा माल जातच नाही. तुम्ही बेसलसाठी काय काय वापरले प्रतिभा बायोटेकचं? प्रतिभाचे ये पुडमी, पुडमी अल्ट्रा, हां, आणि आपले एक लागले तिकडं अन्नपूर्णा, अन्नपूर्णा, हे दोन प्रोडक्ट तुम्ही प्रतिभा बायोटेकचे वापरलेले आहेत. ओके. ह्याच्या व्यतिरिक्त प्रतिभा बायोटेकचं एक अवनी नावाचं प्रोडक्ट आहे, ते सुद्धा खूप छान आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे, पूर्ण बॅक्टेरिया आहेत आणि लिंबोळी, करंज आणि येरड ह्या तीन पेंडी एकत्र केलेल्या आहेत आणि त्याच्या प्रक्रिया सर्व बॅक्टेरिया टाकून केलेले आहे. ते जर तुम्ही जमिनीत टाकलं तर पूर्ण जमिनीतली असणारी बुरशी मरते, मुळी चांगली राहते आणि पिकाची वाढ चांगली राहते. जमिनीतली बुरशी मेल्यामुळं ॲटोमॅटिक मुळी तुमची शुद्ध राहते आणि पांढरी शुभ्र राहते. तर या ठिकाणी नवनाथ साहेब सुद्धा आहेत या ठिकाणी, तर यांचा सुद्धा वांग्याचा प्लॉट आहे. तर यांनी प्रतिभा बायोटेकचे उत्पादन वाढले नाहीत, यांचा सुद्धा प्लॉट या ठिकाणीच आहे शेजारी. तर ह्यांना काय वाटतं प्रतिभा बायोटेकचे उत्पादन वापरलेल्या प्लॉटमध्ये तुमच्या प्लॉटमध्ये काय तुम्हाला फरक जाणवतोय? तर तुम्ही तुमच्या ह्याला लय फरक आहे. हां, माझं साधा हे कदम किती, आमच्या दोघात सेम जर, हां, म्हणजे एकत्र तुम्ही लावले, एका वेळेस लावलेलं आहे, म्हणजे 4-8 दिवसाचा फरक आमच्या दोघात लावण्याचा. हां, माझं झाड निम्मे सुद्धा नाही त्याच्या, म्हणजे ह्याच्या निम्मेच आहेत, वाढीला झाड माझे निम्मे सुद्धा नाहीत, वाढीला निम्मे सुद्धा नाहीत. आणि तुम्हाला ह्यांच्या पानात आणि असणाऱ्या ग्रीनरीत, काळोखीत आणि मालाच्या शायनिंग मध्ये तुम्हाला काय जाणवत? बदल आहे, बदल आहे, बदल आहे. तुमच्या पाने पानाची साईज आणि ह्यांच्या पानाच्या साईज मध्ये किती अंतर आहे? लई साईज आहे का? ही पान ह्यांचं, ही सगळ्यात मोठं झाली, माझ्या सगळ्यात बारीक पान ही पान आहे, सगळ्यात मोठं पान माझ्या प्लॉटमध्ये. हां, म्हणजे तुमच्या प्लॉटच्या डबल पान इथं मिळतंय आणि मालाची क्वालिटी बी बदल आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ह्यांच्या आणि ह्या दोन शेतकऱ्यांमध्ये प्रतिबायोटेकची उत्पादन वापरलेल्या शेतकऱ्याच्या मालाची क्वालिटी, गुणवत्ता यात जबरदस्त फरक आहे. तर शेतकरी, सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही प्रतिभा प्रतिबायोटेकची उत्पादन एकदा वापरून पहा आणि त्याच्यातून तुम्हाला रिझल्ट छान मिळतील आणि उत्पादनात सुद्धा तुमच्या वाढ होईल. तर साहेब, तुम्ही कोकुली वापरल्यानंतर तुम्हाला काय फायदा झाला? कोकुली वापरल्यानंतर काळुकी, हां, आणि देठ लांब, हां, चकाकी, हां हां, एकदम असे फ्रेश फ्लावरिंग, फ्लावरिंग सगळं असं सेटिंग बिटिंग भरपूर आहे, भरपूर झालेलं आहे. आणि झोकामुळे तुमच्या फळाची साईज मध्ये काय बदल झाले? साईज अशी म्हणजे असं लुसलुशीत दिसते असं. हां हां, एकदम असं चकाकी, ते एकदम चकाकी आणि चांगले मिळते, वजन सुद्धा चांगले मिळते तुम्हाला या ठिकाणी. तसंच तुम्ही ब्रासिका म्हणून एक प्रोडक्ट आहे आपलं, ते वापरा, त्याच्यामुळे तुम्हाला याच्यात सुद्धा अजून बदल मिळेल आणि फळाची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मिळेल. तर या ठिकाणी तुम्ही आता तुमच्या आसपासच्या आणि इतर भागातील शेतकऱ्यांना काय सांगू शकता प्रतिबायोटेकचे उत्पादन वापरण्याविषयी? मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगेन, बायोटेकचे तुम्ही प्रोडक्ट वापरून पहा, एकदा वापरा म्हणजे तुमच्या लक्षात येईल, एकदा वापरले की नंतर ते वापरतील 100% त्यांनी वापरायला हवं आणि ते वापरतील आणि वापरा असे मी त्यांना सांगतो. ओके. हां, माझं नाव नामदेव रामचंद्र रेवे, राहणार रेवाडी, तालुका मंगाडा, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 91-58-70-72-82. नमस्कार. प्रतिभा बायोटेकचे जे प्रोडक्ट मला दिले, हे पूर्ण प्रोडक्ट मला राजशेखर रेड्डी साहेबांनी दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. पॉवरफुल, एक्सलंट, एक्सलंट, एक्सलंट प्रतिभा बायोटेक प्रोडक्ट, एक्सलंट.